तुम्ही तुमची पोर तुमची पोर ती तुमची नाही लक्षात असू द्या, जी तुमच्यापासून झालेली ती तुमची नाही तुमच्यापासून ती झालेली लक्षात असू द्या। मग शाळेचं सर्टिफिकेट मार्कलिस्ट पोरांनी आणलं सही घ्यायला, बापाची सही घ्यायला आणलेला असतो, कुणाची सही लिहिलेली असेल तर मालकाची सही म्हणून लिहिलेला असतं का पालकाची? बोलणार आहो तुम्ही पालकाची ना मालकाची नसते ना? मग हिथं तरी अक्कल हातली जागा व्हाय का नाही? आपण त्याचे पालक आहोत, मालक नाही। मालक पोय, मालक पोय लक्षात असू द्या। मग ह्याच्यात एवढं दुःख देणारी सगळी भेटतात आपल्याला, सगळी भेटतात, तरी ते दुःख पचवतोय आपण, पचवतोय। आणि संसाराचा नियम असा आहे, संसाराचा नियम असा आहे तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगतो सांगायला, संसारामध्ये बायको आणि बोका, संसारामध्ये बायको आणि बोका याला तुम्ही किती जीव लावा, किती प्रेम करा, कुरकुर केल्याशिवाय राहणार राहणार नाही। आता तुम्ही ऐकू नका, तुम्हीच ऐका, तुम्ही ऐका, संसारामध्ये नवरा आणि मांजर याला तुम्ही किती बोला, रोज बोला, घालून पाडून बोला, पोंडाव बोला, किती शपला आणि किती लांब सोडून या, संध्याकाळी ती बोंबडी घरी आल्याशिवाय राहणार का? झालंय आपल्या शिरसुलीमध्ये एखाद्याला बायकू नाहीच बोलली, वंगाळ वंगाळ बोलली, त्याला भयंकर लागला, तो घरी आला, घरात चांगल्या अंगावरी कपडे काढून धुणी, भगवी कपडे घातली आणि हिमालयात निघून गेला, असं झालंय? बायकू इतकं वाईट आपल्याला आता बोल बोललंय का? कुणीच बोललेलं नाही, तुमचा चेहरा सांगते हो मला, तुमचं तुमच्या गटाचं तुमच्या गटाचं लग्न झालं आहे, लग्न झालं आहे, तू ओळखण्याची काहीतरी विशिष्ट फोन आहे, काहीतरी विशिष्ट फोन आहे, काय फोन आहे? ज्या वेळेस तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होता, तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होता, त्यावेळेस तुमच्या अंगावरती ड्रेस होता, बरोबर आहे? बोला बोला तुम्ही बोला, आता काय ड्रेस होता तुमच्या अंगावर, तुमचं लग्न झालं, ड्रेस गेला आणि फक्त महिलांनी बोला, ड्रेस गेला आणि साडी आली कपाळाला, भारताच्या भूमीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर विविध काहीच बाब सगळ्यात आधी डोळ्यांसमोर येते, वेगवेगळे प्रदेश, वेगवेगळे हवामान, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ, वेगवेगळ्या संस्कृती, हे सगळं आपल्या देशात सुखानं एकत्र नांदत असत। पर्यटनाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात सुद्धा जवळपास अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते, इथे लांबच्या लांब अप्रतिम समुद्र किनारे आहेत, आभाळाशी स्पर्धा करणारे डोंगर आहेत, डोंगरांमध्ये कोरलेली अप्रतिम प्राचीन लेणी आहेत, उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे, असा विविधरंगी निसर्ग खजिना आपल्या राज्याला मिळाला आहे। प्रत्येक जिल्ह्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि ते बघण्यासाठी रसिक आवर्जून वेळ काढतात। नदीचा रोरावता प्रवाह, पाण्याचा दाब आणि वातावरण यांचा परिणाम होऊन नदी पात्रात तयार झालेले रांजणखळगे हा असाच निसर्गाचा आणखी एक चमत्कार। तसे अनेक ठिकाणी रांजणखळगे आहेत, पण नगर जिल्ह्यातल्या निघोज येथील रांजणखळगे हे त्यापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणायला हवं। उन्हाळ्यात कुंडातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणीवच भासू देत नाही, एक रम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केंद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे। पॉटहोल्स या नावाने ओळखले जाणारे हे रांजणखळगे अतिशय सुगम व मनोवेधक असल्याने क्षणार्धात लक्ष वेधून घेतात। अरे तुमच्या डिरी कसे एवढे वाघाच्या काळच्या त्या तुम्ही वाघाच्या तुम्ही म्हणताल का? इथं आहे का एखादा पुरुष ह्यांच्या पेक्षा माझं डेअरी म्हणणार आहे का? माणसात किती डिरी असू द्या, किती किती गाडीच्या किती डिरी असू द्या, तुम्ही 1500ची वस्तू 300 रुपयाला कधी मागून दाखव चालता? तुम्ही डिरी बसू नये, भांडा खायचं वाटत नाही,
ती ह्यांनीच करून झालं लक्षात असू द्या. आणि आता नवरा बायकोची रोजच भांडण व्हायची, रोजच भांडण व्हायची. गडी चिडला, नवरा चिडला, बायको तो म्हणला मी गाड्यासारखा गडी, गाड्यासारखा गडी आणि तुम्हाला दान आणायला होती, दानाच्या पिशव्या मी आणायच्या, गाड्यासारखा गडी माझ्यात काय काय म्हणजे मी आणायची भाजीपाला म्हणा आला नव्हती. बायको म्हणते गाड्याला गेला लागत नाही, कुठे आणायच्या दानाच्या पिशव्या. तो म्हणला हे बघ मी वाईट आलो तुझ्या ह्या जाताना, अजून लय दिवस जायच्यात, त्यापेक्षा तुझं माझं पुढं जाऊन काय जमणार नाही. मी उद्याच माझा मित्र बालपणीचा वकील झालाय, नामांकित वकील आहे, मी त्याच्याकडे जाणार आणि तुला स्वरचिती देणार. काय सांगितलं? तुला स्वरचिती देणार, मला दानाच्या पिशव्या आणायला होती ना, तुला स्वरचिती. बायको म्हणली जा तुझा मित्र वकील आहे ना, तू जाण फक्त मला स्वरचिती दे, मी पुढचं काय की नाही बघते. तू जा तुझा मित्र वकील आहे ना, मी पण थोडा अंगात गरमी सुटली या मित्र वकील आहे म्हणल्यावर तू दुसऱ्या दिवशी लवकर उठलं. आदल्या दिवशी बायकोला सांगितलं उद्याच घट असतो. बायको म्हणली जा तू दुसऱ्या दिवशी लवकर उठलं आणि वकिलाकडे गेलं, त्याच्या मित्राकडे वकिलाकडे. ज्या स्पीडने वकिलाकडे गेलं त्या स्पीडने मला घरी आलं आणि बायकोला म्हणला दानाची पिशवी दे, दानाची पिशवी दे. बायको म्हणली का रजाताना मित्राकडे घटस्फोट द्यायला वकिलाकडे का आला मागे. म्हटलं काय सांगू, कसं सांगू, कुठल्या तोंडाने सांगू. ज्याच्याकडे घटस्फोटासाठी लिहून घ्यायला गेली तू, ते स्वतः भांडी घासत होता. त्याच्या अवस्था बघितली डायरेक्ट खेकडा आलो. तो म्हटलं त्याच्यापेक्षा माझं बघ पण्यात त्या टायमिंगला तुम्ही गरजाडलेला असला, झोपला असला, तर लक्ष्मी तुम्हाला काय म्हणणार माहिती का, आमचं झोप मी दुसऱ्याच्या कोणाच्या घरी घरी जाते. चालेल का लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी गेली, चालेल का, चालेल का. अतिथीसाठी तर रात्रीचा दिवस करताय ना, पाहतो 5 वाजता फ्रेश वातावरण पाहिजे आपल्या घरातलं. पाहतो ह्यांनी पाहतो 5 वाजता होता, तुम्ही कितीला 5 लाच पाहतो 5 लाच तुम्ही पाहतो 5 वाजता उठला, पाहतो 5 वाजता उठला. तुम्ही म्हणताल आम्ही करू काय, उठून करू काय, हीच प्रश्न पडेल ना. पाहतो 5 वाजता तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये जे विचार येतील ते पॉझिटिव्ह एनर्जीने जाणारे असतील आणि दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला दिवस आता चांगल्या मार्गाने लागवत. बरोबर आहे का? आता पोरं 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 बारकी किती वाजता उठतय खाली मानाले मी अशी दिसतोय तुम्हाला मी किती वाजता उठता 6 10 पाहतो 5 ला तुम्ही पण उठायचं. तू माझा आणि काय करू उठ. बरोबर आहे ना? अभ्यास तुमचा बाप करायचा कोण करायचा अभ्यास? पाहतो 5 वाजता उठायचं. तालीम आहे का? तालीम गावात आहे का? तालीम कोणासाठी बांधली? पैलवानासाठी ना. तुम्ही कोण आहे मग? व्यायाम करा. पाहतो 5 वाजता सगळी म्हातारी ना, सगळी म्हातारी. पाहतो 5 ला उठा, चालायला जा 10 किलोमीटर रोजच चाला 10 किलोमीटर. तुमचं 10 वर्ष आयुष्य वाढण्यात असणार आहे बिना गुळीच. पण तुम्हाला कटाळा येतो देव म्हणा तसाच जर तुला तसाच उच्चार तू लगेच. घरात कोणाला आळस नाही पाहिजे, घरामध्ये भांडण नाही पाहिजे. भांडण घरामध्ये भांडण नाही पाहिजे. त्यातलं भांडण तुमची नाही नाही कधी लग्न झाले 2000 खोट बोलू नका. भांडण भांड बाय तू कशी संसार कर पण भांडल्याशिवाय संसार करणार नाही. ऐका घरात भांडण नाही, कारण जिथं भांडण असेल तिथं लक्ष्मी दम काढत नाही. लक्षात असू द्या, दम काढ थांबतच नाही ती. तुमचा काल वायका वाटीने काढा थांबाव.
तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या घरी गेला, तुम्ही प्रलक्ष्मी पाहुण्याच्या घरी गेला आणि पाहुण्याच्या घरी बाणाचा धुमाळा चालला असेल बा, तुम्ही थांबताल का पाहुण्याच्या घरी? थांबताल का? मग लक्ष्मी ती थांबल का? थांबू शकत नाही. घरात बाहेर नाही पाहिजे. घरात दोन स्त्री अशा आहेत, घरात दोन स्त्री अशा आहेत, त्या वाहत्या त्या आणि सगळ्याच्या बघायला पाहतो कोणत्या बघू दोन स्त्रिया कोणत्या बोला किती म्हणताना काय वाटत नाही. हेच कस होत कोण दोन स्त्रिया त्या बोला हिता आले बघ आता मी कशी बोलू हिची चेर चाललाय ना सासू आणि सुना काय रोज त्याच घरात राहायचे काय भांडण मिळतं सांगा ना मला रोज राहायचे काय तुमच्या हाताला लागले आतापर्यंत पण भांड्याने काय रिझल्ट तरी आलाय का दोन्हीचं कोणतरी सुधारलंय का सुधारलंय का अजिबात भांडू नका. तुम्हाला असं वाटतंय का माझ्याकडे औषध आहे तुमची मरेपर्यंत सासू सुनाची भांडणं होणार नाही मरेपर्यंत तुमची भांडणं होणार नाही औषध आहे माझ्याकडं सांगू का फक्त सांगा मला हा सांगा म्हणताय म्हणल्यावर 100% हा ना आणि आता औषध आहे का आता औषध आहे का काही गोष्टी सुनने पाळायच्या आणि काही गोष्टी सासूने पाळायच्या. पहिल्यांदा सांग कोणा बरोबर आहे ना दोघीच म्हणाय तिला सांगा पण मी थोडा आयांना मान देतो नंतर त्यांना सांगतो आणि बहिणींना सांगतो माझ्या सुनांना सांगतो ऐका आपल्या नवऱ्याला आय आहे आपल्या नवऱ्याला आय आहे तो काय आवळ्यात न पडलेला नाही तिने काळीच कापून आपल्या वंदरीत टाकले काळीच कापून बरोबर आहे का काळीच कापून त्यामुळे नवऱ्याच्या आईची सेवा करणं हे माझं परम कर्तव्य मरेपर्यंत तिची सेवा मी करीन हे तुमच्या मनाची खोडकान खोडकान बांधून ठेवा तयारी करा रोजच भांडायचंय रोजच पण ती जाईल कुठं नाहीतर ती डकडून तरी त्यांना दिली तिला गेली रोजच तिची माफ करायची बरोबर आहे का बरोबर आहे का ऐका नवऱ्याच्या आईवर आपल्या स्वतःच्या आईवर एवढं प्रेम करा. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपल्या सासूचा कधी अपमान करू नका. सासूचा कधी तुमच्या आईचा तुम्ही अपमान करता का करता का ह्याच विषयावाले तुम्ही जड झाला होता सगळ्या. सासूचा कधी अपमान करू नका. अपमान कसा करता ऐका तुम्ही अपमान संध्याकाळची वेळ झाली तुमची सासू आणि तुमचा मुलगा दोघ जेवाय बसल्या तुम्ही दोघांना दोन ताट आणून वारता प्रामाणिकपणे वाढता पण जाता जाता तुमच्या पोराला तुमच्या पोराला जाता जाता माता गिळ 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 फुकाट गिळ बरोबर आहे का ही म्हणता कोणाला पोराला आणि म्हणायचं असतं कोणाला तुम्हाला वा मान्य करता जेवढे तरी बोलले अपमान करू नका. दुसरी गोष्ट कधीतरी रोज नाही म्हणत कधीतरी आपल्या सासूच प्रेमाने हातपाय दाबा. अग भाई आतापर्यंत बरं होत पण ही आता तिसरं काय 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 होईल सांगा काय होईल सांगा. आपल्या आईचा आपण दाबत नाही का हातपाय आपल्या आईचा हातपाय दाबत नाही का आपण सासूच दाबलं तर काय होईल फरक काय पडेल काय पडेल मला सांगा. आपण समजा बाहेर ना आलो आपण समजा बाहेर ना आलो आपली आई झोपली आणि आपली बायको आपल्या आईचा हातपाय जाते हे चित्र आपण बघितलं कसं वाटेल चक्रील करायला नाही आणि हातपाय प्रेमाने दावा म्हणलंय आता असं दावा फक्त म्हातारी उलटी पालती करून टाका मीच पाहिजे नाही तर दाबूच नका मरू दे तिकडे म्हणता त्याने सांगितलं होतं मी दाबाय गेली मी त्याला मी काय करू माझ्या वाहन नका मरू दे तिकडे तुमचं काय तुमची वाहनच होणार नाही अशी तुम्ही आईप्रमाणे तुमच्या सासूची सेवा केली. आता या सुना म्हटलेल्या हे बाबा फक्त सुनांना सांगतोय पण आमची म्हातारी किती खुडीची ह्याला सगळ्यांचा हे प्रश्न असेल ना. आता आयांनी पण आहे का आयांनी पण आपली सून तिचं सगळं
घरदार सोडून तिची नातीपुती सोडून आपल्या घरी आली. कुणाच्या जेव्हा आली? आयांनी. कुणाच्या जेव्हा आली? आपल्या जेव्हा. आपल्याशिवाय तिचं कोण आहे का सांगा बरं? कोण आहे आपल्याशिवाय तिचं हित? तिचं दुखणं कुणाला सांगायचं? तिने तुम्ही सारखं असं मांजरीकर टपूनच बसायला हे काय करते? काय सांगायचं कोणाला? सांगा आपल्याशिवाय कोण प्रेम करणार आहे? त्यामुळं आत्ताच्या नवीन पुऱ्या आहेत. तुमच्या काळात तुम्ही किती तीर मारल्यात ते आत्ताच्या नवीन पुरीला सांगत बसू नका. आमच्या काळात असंच होत. आमच्या काळात तसंच होत. आम्ही एवढी चुळी घालायचो, आताच्या एवढीच घालत्या. आता तुम्ही एवढीच घालत्यात ना? घालत्यात ना? शांत बसा. त्याच्या स्वातंत्र्य वादा आणला. दुसरी गोष्ट आपल्या सुनेची तक्रार शेजारीकडे जाऊन करू नका. भांडणाचं खरं मुळीत नाही. काय घेणं दे नाही का? शेजारीकडे जाता त्याला सांगता का सुनायचा काय आहे का सांगा ना? काय काय सांगायचं? काय करायचे? तुझ्या नवऱ्याला 10,000 पगार होता, आजीजाला 1,00,000 रुपये. तिने चपात्यात याला तोंडी नाही अख्खा धाबा अंगा बसून घेऊनी. तू गप ना. शेतकरीला कशाला सांगायचा ती? मग जिला सांगायलाय तिच्या सुनेने तिला तीन घालली हे तुम्हाला माहिती का? तक्रार करू नका शेजारीकडे जाऊन. तिने सांगितले ना आपला हरिपाठला यायचं मंदिरामध्ये हरिपाठ करायचा देवाचं भजन कर. तिथं डोकं आहे. इतकी चटणी घेतली इतकंच कोरडं टाक. तुला काय घ्यायचं नाही का? धावा टाकू नका त्यांच्यावर. तिसरी गोष्ट महत्वाची तुमच्या सुनेची तक्रार तुमच्या मुलाकडे करू नका. योदा म्हणाल्या तुमच्या सुनेची तक्रार तुमच्या मुलाकडे करू नका. कारण तुमचा मुलगा तिच काहीही करू शकत. काय करताल वागेल का तुम्ही? काय करताल? फाशी घ्यावा लागेल तुम्हाला. तुमच्या ताब्यात होता तोडर वाग होता. आता त्याची येसल आणि येसल कुणाला असती? बैलाला. तुमचा बैल तिच्या ताब्यात आहे. तिच्या नादी लागेल बसू नका. बरोबर आहे. मी झाले तुमच्या तुमची भांडण होतील का आता? डोक्यात घुसले का? आता घरातलं एक पात्र असेल की म्हणते ह्यांना सांगितलं. अजून काय काय पात्र आहेत ना? सासरा. सासरा असा घरातला प्राणी. सासरा सुनेच्या दृष्टीने तो देव माणूस आहे. सुनेच्या दृष्टीने तो देव माणूस आहे. तो निरुपद्रवी प्राणी आहे घरात. जर सुननी सासऱ्यांच्या पैसे अशी तक्रार केली मामूंजी बागाकडं नाही आई नाही हल्ली फार चिडचिड करतात. तो किरकोळ कारणावर भांडण काढत बसतात. रागराग करतात. आदळापट करतात. चिडचिड करतात. अशी सुननी सासऱ्याकडे तक्रार केली. यांनी काय म्हटलं पाहिजे? सासऱ्यांनी काय म्हटलं पाहिजे? बाजू कुणाची घेतली पाहिजे? बायकोची बाजू घेतली पाहिजे. मग सासूची घेतली पाहिजे ना? आदर सुन पाहिजे. तिने पहिल्यापासून लय कष्ट घेतले. तिने लय हाला दिवस काढल्या. तिची लय आरोग्य झाली. आता ती आजारी असती. फुलफुली समजून गी असं ह्यांनी म्हटलं पाहिजे. सासऱ्याने असं म्हटलं पाहिजे. यावला ती तशा नाही म्हणत. ती पहिल्यापासून तशीच आहे. मी कसा दिवस काढला ती माझी मला म्हणते. त्यामुळे सुनाला वाटतो सासरा माझा देव माणूस आणि सासू माझी खडूस. काय होत? काय होत? काय तुम्हाला सांगा? अहो आपली पाम